नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण आयुर्वेदाच्या सहाय्याने थायरॉईड सारख्या आजारावर कशी काय मात करता येते, आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे थायरॉईड विषयी आणि काय उपचार पद्धती आहेत याविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर महेश जंगम. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर महेश यांची मी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर महेश जंगम हे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. तसंच गेल्या 15 वर्षांपासून ते मिरज आणि सांगलीमध्ये शुद्ध आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सेद्वारे अनेक रुग्णांना सेवा देत आहेत. तसंच डॉक्टर जंगम यांनी असंख्य थायरॉईडग्रस्त रुग्णांना आयुर्वेदिक उपचार देऊन बरं केलेलं आहे. तसंच मणक्याच्या आजारांवरसुद्धा डॉक्टर जंगम यांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि त्याच्यावरसुद्धा अत्यंत प्रभावी असा आयुर्वेदिक उपचार सर देतात. आणि सरांनी अनेकांचं ऑपरेशनसुद्धा टाळून नेलेलं आहे आणि त्यांचा या उपचारांमध्ये हातखंडा आहे. तसंच डॉक्टर जंगम हे आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म केंद्राच्या माध्यमातून मुंबई, पुणे, मिरज, सांगली इथं सेवा देतात. तसंच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून सर कन्सल्टेशन करतात. तसंच घरपोच औषधं देण्याची सुविधासुद्धा सरांकडे उपलब्ध आहे. भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा अनेक रुग्णांना ते ऑफलाईन ऑनलाईन मार्गदर्शनाद्वारे उपचार देतात, मार्गदर्शन करतात. तसंच औषधं जी आहेत ती औषधंसुद्धा त्यांना कुरिअरद्वारे उपलब्ध करून देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक विकार आहेत, जसे की उंची वाढवणे, वजन कमी करणे किंवा वाढवणे, तसंच सोरायसिस, सौंदर्यविषयक अनेक तक्रारी असतात अनेकांच्या, त्या म्हणू नका, किंवा केस गळणे किंवा रक्तदाब, मधुमेह यासारख्या, पोटांचे आजार, आम्लपित्त, IBS आणि मूळव्याध, कंबरदुखी, मानदुखी, वंध्यत्व, तसंच पुरुषांमधील शुक्राणूंची कमतरता ही जी गंभीर समस्या आहे, यावरसुद्धा सरांचा उत्तम असा अभ्यास आहे आणि सर यावरसुद्धा प्रभावी असे उपचार देतात. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत की थायरॉईड म्हणजे काय आणि आयुर्वेदात थायरॉईडचं वर्णन जे आहे ते नेमकं काय. सर, पुन्हा एकदा स्वागत सामच्या स्टुडिओमध्ये तुमचं. सर, थायरॉईडविषयी आपण चर्चा करतोय, तर थायरॉईड म्हणजे नेमकं काय आणि आयुर्वेदात याचं वर्णन कसं सांगितलेलं आहे. सुरुवातीला आपण ह्या जो आज विषय निवडलेला आहे त्याची गंभीरता दिवसेंदिवस वाढत आहे. जवळपास प्रत्येक 10 भारतीयांमध्ये प्रत्येक 1 भारतीय हा आज आपल्याला थायरॉईडने ग्रस्त दिसतोय. तसंच याच्या स्त्रियांमध्येही प्रमाण पुरुषांपेक्षा 6 पटीनं जास्त आहे. आणि आत्ता दरवर्षी या थायरॉईडच्या विकारांमध्ये 10 लाख भारतीयांची याच्यामध्ये वाढच होत आहे. म्हणून आज आपण हा विषय घेतलेला आहे. खरं बघायला गेलं तर थायरॉईड म्हणजे काय, तर आपल्या मानवी शरीरामध्ये गळ्यामध्ये हा जो उंचवट आहे त्याच्या खाली एक ग्रंथी असते, त्या ग्रंथीचं नाव हे थायरॉईड आहे. आणि या ग्रंथीमधून T3 आणि T4 नावाचे हार्मोन्स स्रवत असतात किंवा ती ग्रंथी ते तयार करत असते हार्मोन्स. हे हार्मोन जे आहेत आपल्या शरीरामध्ये खूप उपयोग असतात, जसं की लहान बालकांमध्ये हाडांची वाढ होणं किंवा त्यांची उंची वाढवणं, त्यांचा बुद्ध्यांक वाढवणं लहान मुलांच्यामध्ये, आणि मोठ्यांच्यामध्ये बघायला गेलं तर ती स्नायूंची ताकद वाढवतं, स्नायूंचा बळकट करणं. आणि स्त्रियांमध्ये बघायला गेलं तर मासिक पाळीच्या रिलेटेड मासिक पाळी व्यवस्थित करणं, ठेवणं हे थायरॉईड हार्मोनचं मुख्य काम आहे. असं बघितलं गेलं तर संपूर्ण शरीरावरच थायरॉईड हे आपल्या काम करतं. आयुर्वेदामध्ये याचं वर्णन आपल्याला सांगता येईल की सुश्रुत संहिता जो 3000 वर्षापूर्वी जो ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामध्ये गलगंड नावाचा आजार सांगितलेला आहे. तर या गलगंडाचं वर्णन आयुर्वेदामध्ये असं आलं आहे की गळ्याच्या मुळाशी चेंडूसारख्या आकाराशी किंवा अंड्यासारख्या आकाराशी सूज दिसणं याला गलगंड असं आयुर्वेदानं नाव दिलं आहे. आणि त्याचे प्रकारही आयुर्वेदामध्ये सांगून दिले आहे. म्हणजे असं पूर्णतः म्हणता येणार नाही की थायरॉईडचं अजिबातच वर्णन आयुर्वेदात नाही आहे. अच्छा सर, पण मला एक सांगा, मुळात आपल्याला थायरॉईडची समस्या आहे की नाही हे एखाद्याने ओळखायचं कसं? छान प्रश्न विचारलात. थायरॉईड आहे हे कसं ओळखायचं? तर सुरुवातीला लक्षणं आपल्याला दिसतात की माणूस आळशी बनत जातो, काही काम करावं वाटत नाही, केस गळायला लागतात, डायटिंग करून सुद्धा आपलं वजन वाढत राहतं, आणि वेगवेगळ्या मासिक पाळीच्या तक्रारी चालू होतात. स्त्रियांचे जे आपले विशिष्ट टप्पे सांगितलेले आहेत, जसं की पाळीच्या सुरुवातीचा काळ आहे, तर पाळीच्या सुरुवातीलाच पाळी अव्यवस्थित येते, म्हणजे रेग्युलर येत नाही आहे. परत प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हे थायरॉईड होण्याचं प्रमाण जास्त दिसतं, कारण प्रेग्नन्सीमध्ये खूप अल्तापालत होत असते आपल्या शरीराची. तसंच मेनोपॉजमध्ये स्त्रियांच्यामध्ये बघायला गेलं तर संपूर्ण शरीर चेंज होत असतं, तर मेनोपॉजमध्ये देखील स्त्रियांच्या शरीरामध्ये थायरॉईड होण्याचं प्रमाण जास्त दिसतं. तसंच पुरुषांमध्ये बघायला गेलं
तर संपूर्ण शरीराला सूज येणं, डोळ्याभोवती डोळ्यांच्या खाली सूज दिसणं, तसंच काही करावं वाटत नाही, पूर्ण आळसपणा, निवांत दिवसभर नुसतं पडून राहावं वाटतं, काही करायला गेलं तर उत्साह होत नाही, परत विचारांचे गोंधळ निर्माण होतात, नीट विचार एक निर्णय क्षमता घेता येत नाही, हे लक्षण आणून आपल्याला सुरुवातीला थोडंसं ओळखता येतं. पण त्याच्यावर थायरॉइड आहे की नाही आता हे शिक्का मारण्यासाठी आपल्याला रक्ताचे रिपोर्ट्स करता येतात, त्यामध्ये T3 म्हणून रिपोर्ट आहे आणि T4 आणि TSH या 3 हार्मोन्सचे आपण रक्तातल्या तपासण्या करतो, त्याच्यावरून त्याची पातळी ठराविक ठरलेली आहे, त्याच्यापेक्षा जर जास्त झालं किंवा कमी झालं तर हे आपण थायरॉइड आहे असं म्हणू शकतो. ज्यावेळी घशामध्ये किंवा गळ्यामध्ये सूज दिसायला लागते किंवा चेंडूसारखा आपला आकार दिसायला लागतो तर त्याच्यामध्ये आपल्याला थायरॉइड सोनोग्राफी सुद्धा त्यामध्ये करता येते, अशा पद्धतीने आपल्याला थायरॉइड वे ओळखता येतं. अच्छा सर, तुम्ही थोडक्यात लक्षणांविषयी सांगितलं, पण मला एक सांगा की आता प्रत्येक बऱ्याचदा आजाराचे उपप्रकार पण असतात, बरेच प्रकार असतात, तसं थायरॉइडचे सुद्धा प्रकार आहेत का, आणि या प्रकारानुसार लक्षणं सुद्धा बदलली जातात रुग्णांमध्ये? नक्की नक्की. कसं आहे, थायरॉइडचं जे प्रकार सांगितलेत, हायपोथायरॉइड आहे, हायपरथायरॉइड आहे, त्याच्यामध्ये गॉयटर थायरॉइड पण येतो, नोड्युलर थायरॉइड म्हणून येतो, आणि कॅन्सर थायरॉइड, हे इत्यादी मेन प्रकार आपल्याला दिसून येतात. पण आपल्या समाजामध्ये म्हणजे मेन आत्ता जे आहे ते हायपरथायरॉइड आणि हायपोथायरॉइड हे मुख्यत्वे करून दिसून येतात. त्यांचं प्रमाण जे आहे ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे T3 आणि T4 हार्मोन्स जे स्रवतात आपल्या शरीरातून त्याच्यावरती ठरवलं जातं. ज्यावेळी T3 आणि T4 हार्मोन्स हे शरीरातील कमी स्रवले जातात थायरॉइड ग्रंथी करून, त्यावेळी त्याला हायपोथायरॉइड असं म्हटलं जातं. आणि T3 आणि T4 हार्मोन्स जे जास्त ग्रंथीकडून ज्यावेळी निर्माण केले जातात शरीरात तर त्यावेळी हायपरथायरॉइड दिसतात. तर ह्या दोन्ही प्रकारांची जी लक्षणे आहेत ते एकमेकाच्या बरोबर विरुद्ध आहेत. हायपोथायरॉइडमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला वजन वाढणं दिसतं, केस तुटणं, त्वचा कोरडी पडणं, तसंच इनफर्टिलिटी म्हणजे विंधत्वाचं सुद्धा एक कारण हायपोथायरॉइड हे दिसून येतं पुरुष दोन्हींमध्ये, स्त्रियांमध्ये खास करून, कारण त्याच्यामुळे पाळीच्या तक्रारी जे वाढतात हायपोथायरॉइड झाल्यामुळं, तसंच भूक कमी लागणं, हृदयाचे जे ठोके आहेत ते व्यवस्थित न होणं, ते कमी होणं, विचारांचा गोंधळ होणं, तसंच कॉन्स्टिपेशन, हायपोथायरॉइडच्या पेशंटमध्ये कॉन्स्टिपेशन आलं तर हायपरथायरॉइडच्या पेशंटमध्ये हे जास्तीत जास्त अतिसार होतात, द्रवमल प्रवृत्तीसारखे होते, त्यांच्यामध्ये वजन कमी होतं, विचारांचे गोंधळ म्हणजे निर्णय क्षमता घेता येत नाही, तसंच नर्वसनेस, चिडचिडपणा वाढतो, या पद्धतीनं नखांमध्ये जे नख सहज तुटणं ही लक्षणं दिसतात, तसंच हार्ट हृदयाचे ठोके जे आहेत ते वाढू शकतात, या पद्धतीनं ही दोन्हीचे लक्षणं अशी वेगवेगळी दिसतात. अच्छा अच्छा डॉक्टर, TSH म्हणजे नेमकं काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं कार्य मुळात कसं चालतं? TSH हा मी आत्ता तुम्हाला प्रश्न म्हणजे विचारलं कारण याचं खूप महत्त्व आहे या थायरॉइडच्या हार्मोन्समध्ये, कारण TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर हे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे तर ते आपल्या शरीरातलं थायरॉइड ग्रंथीला सूचना देतं की बाबा आता तिचं काम नीट नाही आहे, तर T3 म्हणजे T3 हार्मोन आहे आणि T4 हार्मोन आहे, तर ते थायरॉइड ग्रंथीकडून स्रवण्याचं जर कमी झालं तर TSHमुळे ते व्यवस्थित नॉर्मलमध्ये ब्लड करण्याची सूचना हे थायरॉइडला TSH देत असतं, आणि जर ते अतिस्रवत गेलं किंवा अति हार्मोन तयार होत गेले आपल्या शरीरात थायरॉइड करून तर ते प्रमाण लेवल ठेवण्याचं काम हे मेन आहे ते आपल्याला याच्या TSH द्वारे दिसतं. पण हे जे TSH आहे ते मेन कंट्रोल कुठून तयार कुठं होतं तर ते पिट्युटरी ग्लँड म्हणून आपल्या ज्या मेंदूमध्ये हायपोथॅलेमसचा भाग आहे तर त्याच्यामध्ये पिट्युटरी म्हणून ग्रंथी आहे, तर त्याच्यामधून ते स्रवत असतं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आता दिसून येते की मेंदूचाही सहभाग थायरॉइडमध्ये कंट्रोल करण्यावरती आहे. अच्छा अच्छा सर, पण मला एक सांगा, मुळात एखाद्याला जेव्हा थायरॉइड होतो तर त्याच्यामागे नेमकी कारणं काय असू शकतात? मेन कारणांचा विचार करायला गेला तर काही अशी मुख्य हायलाइट करण्यासारखी कारणं आहेत का? हो आहेत की मुख्य कारण आयुर्वेदानं जर तसं बघायला गेलं तर आयुर्वेदात मंदाग्नी म्हणजे आपलं पाचन जिथं होतं ग्रहणी म्हणून जो अवयव आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये पचन व्यवस्थित नाही झालं तर त्याचा परिणाम म्हणून मेंदूकडे जाणारे ज्या संवेदना आयुर्वेदात असं सांगितलंय की पित्तधरा कला असं एव मज्जाधरा कला, म्हणजे पित्त जर चांगलं शरीरात झालं तर आपल्या मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना किंवा मेंदूचे जे सेल्स आहेत ते व्यवस्थित तयार होतात. आणि आत्ताच आपण बघितलं की TSH आहे हे पिट्युटरी ग्लँडकडून सिक्रेट केलं जातं,
तर याचा संबंध जर आपण काही खाल्लं पिलं गेलं किंवा अपत्य करत चुकीचं खाणं पिणं गेलं, जसं कुकीज पेस्ट्रीज हे जास्त खाणं, शिळं जास्त अन्न खाणं, ज्याला दूध भात एकत्र करून खाणं, असं जे विरुद्धांना आम्ही आयुर्वेदात म्हणतो ते खाणं, हे आयुर्वेदनुसार कारणं झाली. ॲलोपॅथीमध्ये जर कारणं बघायला गेली तर पहिला मेन कारण दिसतं ते ॲटोम्युन डिसीज. ॲटोम्युन डिसीज म्हणजे काय होतं, तर आपल्या शरीराच्या ज्या पेशी आहेत त्या आपल्याच शरीराच्या दुसऱ्या पेशींना शत्रू समजून त्याच्यावरती हल्ला चढवतात आणि त्यांचं कामाचं डिस्टर्बन्स करतात. त्याच्यामध्ये मेन हाशिमोटोज थायरॉइड म्हणून एक आहे आणि दुसरं आहे तो ग्रेव डिसीज म्हणून आहे. तर हाशिमोटो थायरॉइडमध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये हायपोथायरॉइडसारखी लक्षणं दिसतात आणि ग्रेव डिसीजमध्ये आहे तो आपल्याला हायपरथायरॉइडसारखी लक्षणं दिसतात. दुसरं कारण आहे स्ट्रेस आणि इमोशन्स, याचाही परिणाम आपल्याला थायरॉइडवरती झालेला दिसतो मोठ्या प्रमाणावरती. तिसरं कारण आहे जेनेटिक्स, कारण काही काही आई वडिलांच्यामध्ये जर अगोदर थायरॉइड वगैरे असेल तर तोही मुलांच्यामध्ये येऊ शकतो. अच्छा अच्छा, म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी पण महत्वाची आहे या आजारामध्ये, फॅमिली हिस्ट्री होऊ शकतं. आणि दुसरं कारण म्हणजे रेडिएशन, जर आपण जास्त वेळ आता माहिती आहे केमोथेरपी रेडिएशन, याच्यामध्ये रेडिएशनचं सुद्धा काही वेळा थायरॉइड होऊ शकतं आणि रेडिएशनही कारण असू शकतं, कारण असू शकतं. आणि मेन म्हणजे आयोडीन, पूर्वीच्या आता आपण ते मिठाच्या जाहिराती बघतो तर त्याच्यामधलं आयोडीन हे एक मुख्य कारण आहे की त्याच्यामुळे थायरॉइडला ही सूज येऊ शकते. छोटासा ब्रेक घेऊया सामसंजीवनीमध्ये. डॉक्टर, आयुर्वेदिक उपचारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आयुर्वेदामध्ये थायरॉइडवर कसे उपचार आहेत? तर बऱ्याच लोकांमध्ये असं दिसून येतं की त्यांच्याकडे थायरॉइडची गोळी चालूही आहे पण त्यांना लक्षणांमध्ये फारसा उपशय किंवा पूर्णपणे थांबलेले दिसत नाही. तर आता त्यासाठीच आपण एक जस्ट रुग्ण आपल्याकडे 2024 साली आलेला, मे मध्येच आलेला ह्या वर्षी, तर तो सतत गेली 8 वर्षापासून थायरॉइडची 150 mg गोळी त्याची चालू होती पण त्याचं वजन काही कमी होत नव्हतं. किंवा जे मी मगाशी म्हटलं की थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TSH तेही प्रमाण त्याचं नॉर्मलच्या रेंजच्या बाहेरच असायचं कायम 8 वर्षापासून. पण आपली औषधं त्यांनी घेतली, 1 ते 1.5 महिनाच फक्त घेतली आहेत पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये लक्षणीय, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 महिन्यामध्ये 2 ते 3 किलो तिचं वजनही कमी झालं, तिचं केस गळणं कमी झालं, त्याचा जो चिडचिडपणा व्हायचा तोही कमी झाला, तिला झोप न लागत नसायची, तीही ती झोपही व्यवस्थित लागायला लागली. तर आपण फक्त बघितलं पाहिजे की बाबा आपल्याला कागदावरचे रिपोर्ट नॉर्मल पाहिजेत का, आपलं शरीर पण स्वतः आपण चांगलं नॉर्मल पाहिजे, खरं शरीर पण नॉर्मल पाहिजे, याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. डॉक्टर, तुम्ही विशेषत्वाने थायरॉइडवर खूप सुंदर आयुर्वेदिक उपचार देता तुमच्या डॉक्टर जंगम क्लिनिकमध्ये, त्याविषयी जरा सांगा. बरोबर आहे, थायरॉइडचा व्यक्ती ज्यावेळी आपल्या रुग्णांमध्ये क्लिनिकमध्ये पहिल्यांदा येतो तर त्यावेळी आपण आपल्याकडं डिजिटल पद्धतीनं आपण त्याचं नाडी परीक्षण करतो की त्याच्यामध्ये 12 पेजेसचा डिजिटली आपण रिपोर्ट तयार कर रिपोर्ट येतो. त्याच्यामध्ये वाताचं प्रमाण किती आहे, पित्ताचं प्रमाण किती आहे, कफाचं प्रमाण किती पर्सेंट म्हणजे मध्ये आहे हे कळतं. तसंच आयुर्वेदानुसार वाताचे गुण सांगितलेत, तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म उच्चल अनिल, पित्ताचे गुण सांगितले उष्ण तीक्ष्ण इत्यादी, कफाचे पण गुण सांगितले, असे प्रत्येक दोषांचे गुण सांगितले. तर त्या गुणांचंही प्रमाण या आपल्याला या रिपोर्टमध्ये कळतं. तर या रिपोर्ट्स कळल्यामुळं आपल्याला पर्टिक्युलर टू द पॉईंट जर त्या रुग्णांमधला उष्ण आणि तीक्ष्ण म्हणजे एखाद्याची उष्णता जास्त वाढली असेल तर त्याच्यावरती आपल्याला पर्टिक्युलर असं औषध देता येतं. वाताच्या गुणामुळे जर त्याचं वृक्ष म्हणजे स्किन त्वचा कोरडी पडत असेल तर त्याच्यामध्ये औषधांमध्ये असे बदल करता येतात. तर त्यानुसार वेगवेगळ्या लक्षणं जी आहे आपल्या सांगे रुग्णामध्ये दिसतात तर त्या ह्याच्यानुसार आपल्या आयुर्वेदात आपण वेगवेगळी ट्रीटमेंट करू शकतो. जसं जर एखाद्याची स्त्रीमध्ये पाळी जर तिची अनियमित असेल तर आयुर्वेदानुसार आम्ही त्याचं निदान फक्त म्हणजे पाळी आणण्यासाठी फक्त आम्ही काम करत नाही तर कशामुळे ते पाळी अनियमित झाली ह्याचा आम्ही त्याच्या पाठीमागचा विचार करतो. जर वातामुळे झाली असेल तर वाताची औषधं देतो, कफामुळे जर दुष्ट झाली असेल किंवा कफामुळे विबंध होतो तर त्याच्यामुळे पाळी पण लवकर येत नाही, PCOD सारखेसुद्धा आजार असतात तर त्याचाही आपण ट्रीटमेंट करतो. म्हणजे फक्त आपण थायरॉइड हे ट्रीटमेंट डोक्यात ठेवून करत नाही तर शरीर रुग्णाचं शरीर कसं चांगलं झालं पाहिजे किंवा त्याला पूर्ण त्याचं मेहनत किंवा फळ कसं झालं पाहिजे, शरीर चांगलं केलं पाहिजे या पद्धतीनं आपण उपचार करतो. त्याच्यामध्ये मग औषधी आहेत, काय आपण थायरॉइडसाठी स्पेशल औषध तयार स्वतः करतो आपण क्लिनिकमध्ये, तसंच गरज पडली तर रुग्णाला त्यानुसार पंचकर्मसुद्धा आपण
रुग्ण क्लिनिकमध्ये करतो. डॉक्टर, आता पंचकर्माचा उल्लेख तुम्ही केलात म्हणून विचारते की पंचकर्म ही जी चिकित्सा आहे, पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे आणि तुमच्या पूर्ण शरीर शुद्धीपासून आणि पंचकर्माचे जे काही चरण आहेत त्या चरणांना सुद्धा वेगळं असं महत्त्व आहे. तर आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सा जी आहे ती थायरॉइडसाठी किती उपयोगी ठरेल? नक्कीच, थायरॉइडमध्ये खूपच पंचकर्माचा खूप मोठा फायदा होतो. बघा, असं कसं आहे, आपण आपली गाडी एखादी टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, त्याचं इंजिन तर निर्जीव आहे, लोखंडापासून त्या बनलेल्या आहेत, बरोबर आहे. पण त्याचं आपण बिघडायच्या अगोदर त्याचं सर्व्हिसिंग बरोबर कंपनीने सांगितलं, 3 महिन्यांनी बाबायचं सर्व्हिसिंग करायचं आहे, 6 महिन्यांनी करायचं आहे, किंवा एवढं रनिंग झाले तुम्ही सर्व्हिसिंग करून घेता, बरोबर आहे. मग आपलं देवाने एवढं मोठं शरीर दिलं आहे, जर त्याची किंमतही आता सध्या आपल्याला करता येणार नाही एवढी किंमत आहे. एका जसं बघायला गेलं तर आता अवयव ट्रान्सप्लांटचं आहे उपलब्ध पर्याय, पण तेही पूर्ण सक्सेस होत नाहीये. आणि तसं बघायला तरी सर्वसामान्याच्या खिशाच्या पलीकडचंच आहे सगळं. तर हे सगळं न होऊ नये म्हणून शरीरातले घाण अगोदरच बाहेर काढायचं पाहिजे. याच्यासाठी शरीरानं शोधन पंचकर्म, शोधन म्हणून सांगितले पंचकर्म म्हणजे काय, संख्येने ते 5 आहेत. त्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण हे जे ओळीनं 5 आहेत म्हणून त्याला पंचकर्म असं म्हटलेलं आहे. आणि ते शरीरातील आपले टॉक्सिन्स बाहेर काढतात. वमनामुळे काय होतं तर कफ हे बाहेर काढला जातो, कफाचे जर आजार असतील, आणि थायरॉइड ही ग्रंथी आहे ती गळ्यामध्ये आहे. आयुर्वेदानुसार गळा हा जो आहे तो कफ आणि रक्ताचा बनलेला आहे असं सांगितलं आहे. तर त्यामुळे वमन हे उपचार खूप थायरॉइडमध्ये उपयोगी पडतं. हायपर थायरॉइडमध्ये रुग्णांना पित्त वाढलेल्याची लक्षणं असतात, हातापायाची जळजळ होणे, झोप न लागणे, स्किन हे त्वचा कोरडी पडणे वगैरे. तर त्याच्यामध्ये विरेचन हे औषध, विरेचन हे पंचकर्म उपयोगी पडतं. त्याच्यामध्ये आपण जुलाबावाटे पित्त अतिरिक्त उष्णता आहे ती शरीराबाहेर घालवतो. बस्ती जी ट्रीटमेंट आहे ते वाताचे जर लक्षण दिसत असेल थायरॉइडमध्ये तर बस्ती ही ट्रीटमेंट देतो. नक्कीच. डॉक्टर, मला एक सांगा, आपण जर आयुर्वेदिक उपचार घेतले थायरॉइडवर तर कायमचं आपण थायरॉइडपासून मुक्त होऊ शकतो का? हा, थायरॉइडपासून आता जे आपण आपल्याकडे जे रुग्ण आलेले आहेत, काही काही रुग्ण जे आहेत ते 2015 आपल्याकडे आलेले आणि 1-2 वर्ष त्यांनी ट्रीटमेंट घेतली, त्यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल झाले आणि त्याच्यानंतरही आता सध्या जानेवारीतच ते परत रुग्ण आपल्या दुसऱ्या करण्यासाठी आलेले, परत आम्ही फॉलोअप ठेवला 7-8 वर्ष झालं, परत थायरॉइडचे रिपोर्ट्स केले, तर तेही रिपोर्ट्स अजूनपर्यंत त्यांची अगोदरची जी टॅबलेट चालू होती ॲलोपॅथीनुसार तेही आपण बंद केलेली 1-1.5 वर्षात आणि आत्ता आयुर्वेदानुसार 8-5-6 वर्षानंतर सुद्धा थायरॉइड आपण चेक केलं विदाऊट गोळीची, तर तेही सध्या नॉर्मलमध्ये आहे. फक्त रिपोर्ट नॉर्मल न होता रुग्णाला सर्वांगीण शरीर कसं चांगलं करता येईल याकडे आपल्याकडे लक्ष दिलं जातं. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा प्रश्न खरं तर प्रत्येक थायरॉइडचा रुग्ण विचारतो की मी ठीक आहे आयुर्वेदिक उपचार घेईन ते प्रभावी आहेत हे मान्य आहे, पण मला काही पथ्य पाणी करावं लागेल का? कारण पथ्य रुग्णांना करणं शक्यतो नको असतं. कुणाची ती मानसिकता नसते की नाही मला पथ्य नको, मी उपचार घेईन पण पथ्य नको. तर मग आयुर्वेदात थायरॉइडच्या उपचारांनंतर काही पथ्य आहेत का किंवा जी पाळायलाच हवीत कटाक्षात? कसं आहे, असं थायरॉइडमध्येच पथ्य पाळायला पाहिजेत असं नाही, तर पथ्य हे आपण ज्यावेळी आपलं शरीर बिघडतं त्यावेळी हे पथ्य हे पाळायलाच पाहिजे. कारण कसं आहे, आता मी तुम्हाला जे मगाशी थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनबद्दल सांगितलं की जे मेंदूतून सिक्रीट केलं जातं, पण मेंदू जो मज्जा जो म्हटलेला आहे तर आयुर्वेदानुसार आपल्या ग्रहणीमध्ये म्हणजे जिथं आपलं पचन होतं तयार चांगलं, तर तिथून चांगल्या पद्धतीचा मेंदू किंवा मज्जेचा भाग तयार होतो. असं जर असेल तर मग जे काही आपण अन्न वगैरे खाणार आहे त्याचा डायरेक्ट संबंध थायरॉइडशी, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा मज्जेशी जाणार आहे आणि तिथून त्याचं काम ते सिग्नल देण्याचं काम ते थायरॉइडला व्यवस्थित करणार आहे. त्यामुळं या डिसीजमध्ये किंवा बाकी इतर कोणत्याही डिसीजमध्ये पथ्य हे थोड्या का जोपर्यंत आपलं शरीर बिघडले तोपर्यंत पाळणं आवश्यकच आहे. जसं की आता ह्या थायरॉइड आजारामध्ये गायट्रोजेनिक्स जे आहेत आहार, जसं की कोबी आहे, फ्लॉवर आहे, हे कटाक्षानं टाळलं गेलं पाहिजे. तसेच सोयाबीन आहे किंवा सोयाचे पदार्थ आहेत त्याच्यामुळे थायरॉइड वाढू शकतं, तेही आपण कटाक्षानं टाळलं पाहिजेत. केक, कुकीज आणि पेस्ट्रीज हेही थायरॉइड वाढवू शकतात. अच्छा, आपण पाळलं गेलं पाहिजे. नक्कीच. तर आपण पाहिलं की थायरॉइडची समस्या जर तुम्हाला असेल किंवा इतर कोणत्याही आजार आरोग्यविषयक तक्रारी असेल तर तुम्ही डॉक्टर महेश जंगम यांना नक्कीच संपर्क करू शकता. थायरॉइडवर अतिशय प्रभावी असा उपचार डॉक्टर महेश जंगम यांच्या क्लिनिकमध्ये मिळतात. मुंबई, पुणे तसंच मिरज, सांगली इथे सुद्धा डॉक्टरांची आयुर्वेद केंद्र आहेत, तिथे तुम्ही जाऊ शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिलेत त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क करून तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता.
शकता, त्यांच्या भेटीची वेळ घेऊ शकता आणि डॉक्टरांकडनं योग्य ते उपचार करून घेऊ शकता. तेही शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक उपचार तुम्हाला डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध होतील. डॉक्टर महेश, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. थँक्यू. यानंतर आपण इथेच थांबतोय. नमस्कार.